व्हिडिओ मध्ये आपण काही नवीन फ्रेजेस शिकणार आहोत. ओके, आजचा आपला पहिला फ्रेज आहे लॉन्ग टाइम नो सी. ओके, हा या फ्रेजचा अर्थ होतो जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीला खूप दिवसांनी भेटतो किंवा खूप दिवसांनी बघतो. ओके, अशा वेळेस आपण हा फ्रेज वापरू शकतो. फॉर एक्झाम्पल, म्हणजे जेव्हा आपण आपल्या एखाद्या फ्रेंडला किंवा काही लोकांना खूप दिवसानंतर भेटतो, आपण त्यांना म्हणतो ना किती दिवसांनी भेटतोय आपण किंवा बऱ्याच दिवसानंतर आपण भेटतोय, राईट? सो अशा वेळेस आपण हा फ्रेज वापरू शकतो, लॉन्ग टाइम नो सी. फॉर एक्झाम्पल, हाय रिदिमा, लॉन्ग टाइम नो सी, हाऊ हॅव यू बीन. ओके, आजचा आपला दुसरा फ्रेज आहे लॉन्ग स्टोरी शॉर्ट. हा फ्रेज आपण अशा वेळेस वापरतो जेव्हा आपल्याला कुणाला एखादी गोष्ट सांगायची असते, आपल्याकडे त्या गोष्टीबद्दल सगळे डिटेल्स असतात, पण आपल्याला असं वाटतं की त्या सगळ्या अननेसेसरी गोष्टी आपण काढून टाकाव्यात आणि जी इम्पॉर्टंट गोष्ट आहे तेवढीच फक्त सांगावी. ओके, अशा वेळेस आपण लॉन्ग स्टोरी शॉर्ट हा फ्रेज वापरू शकतो. फॉर एक्झाम्पल, टू मेक अ लॉन्ग स्टोरी शॉर्ट, आय हॅड अ वंडरफुल टाईम ड्युरिंग माय समर वेकेशन. किंवा टू मेक अ लॉन्ग स्टोरी शॉर्ट, ही इज अ व्हेरी टॉकेटिव्ह पर्सन. ओके, हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करा आणि असाच एक व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटूया. टिल देन, टाटा.